कोणार्क अपना शहर अपनी बात। उल्लासा के कैंप क्रमांक 5 के लालसाई गार्डन परिसर में दो लोगों ने मिलकर अपने साथ काम करने वाले व्यक्ति की हत्या की, ऐसी घटना सामने आई है। वहीं हिलनाइन पुलिस स्टेशन ने हत्या का मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार उल्लासनगर कैंप क्रमांक 5 के कैलाश कॉलोनी परिसर में रहने वाले सागर सुनील कांबले ने हिलनाइन पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई है। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार मनोज हटकर, जो कि पेंटिंग का काम करते थे, वो अपने अन्य दो मित्रों के साथ उल्लासनगर कैंप क्रमांक 5 के लालसाई गार्डन परिसर में रात के समय खाने पीने बैठे थे। इसी दौरान इन तीनों में पैसे को लेकर बहसबाजी हुई, जिसके बाद दो अन्य मित्रों ने मनोज हटकर की इतनी जमकर पिटाई की कि उनकी मौत हो गई। हिलनाइन पुलिस ने इस मामले को दर्ज कर लिया है और हत्या के तहत जांच की जा रही है। सहायक पुलिस निरीक्षक मोहन खंडारे इसकी जांच कर रहे हैं। हिलनाइन पुलिस स्टेशन हद्दी मध्ये दिनांक 28/12/2020 रोजी सुमारे रात्रीचे सुमारे 11:30 सुमारास लालसाई गार्डन भाटी हॉस्पिटलच्या मागे उल्लासनगर 5 इथे इसम नामे मनोज रामचंद्र हटकर यास आरोपी बंटी अजिनाथ साबळे व राहुल रतन घाडगे यांनी ठोशाबुकाने लाथाने वगैरे मारण करून त्या मारणीमध्ये मारण केल्याने त्या मारणीत त्याचा जीव गेलेला आहे आणि त्याचा त्यांनी त्याचा खून केलेला आहे। एकत्रित या घटनेचं कारण असं आहे, याच्यातला जो मनोज रामचंद्र हटकर हा जो मयत इसम आहे हा राहुल रतन घाडगे याच्यासोबत पेंटिंगचं काम रंग देण्याचं काम वगैरे करत होता आणि त्याचे पैशाचा व्यवहार राहिला होता, देणेघेण्याचा व्यवहार होता, त्या अनुषंगाने तो पैसे मागत होता आणि पैसे मागायच्या मागण्यावरून त्यांची वाद होऊन सदर वादाचं परिवर्तन मारामारी होऊन त्याची हत्या झालेली आहे। तरी देखील आम्ही आणखी तपास करून नक्की कारण काय आहे यावर शोध घेत आहोत आणि त्याप्रमाणे पुरावा करत आहोत। सदर इसम असा मारण यांनी प्रथमदर्शनी ठोशाबुक्याने चिस्ट अँड ब्लो लाताने वगैरे मारण केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे, तपास अजून चालू आहे। सदर गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपी आम्ही आमच्या DB पथकाने API गणगे यांनी व त्यांचा स्टाफ यांनी तत्काळ शोध घेऊन त्यांना पोलीस नेते आणून अटक केलेली आहे। 11:30 दरम्यान माझ्या घराजवळ मुलं आले की गार्डनजवळ भांडणं वगैरे चाललेत म्हणून एका माणसाला दोन बोरं मारत आहेत, तर मी गेलं असता तिथं कळलं की माझ्या जिरेतले दोन मुलं की त्यांना मारण करत होते, तर ते मी त्याला त्यांना मारण झाले असताना मी पोलीस चौकीत फोन केला, पोलिसांना कळवलं, तात्काळ पोलीस तिथं आले घटनास्थळी, त्याच्यानंतर ते आरोपींना घेऊन गेले आणि मी त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो, तर तो ज्याला मारलं होतं तो इसम मयत झाला आणि इतकं लाताबुक्यानेच मारण चाललं होतं त्यांचं, तेवढंच कारण काय माहिती नाही ना ते काय कारण त्यांनी काय सांगितलं नाही। कोणार्क अपना शहर अपनी बात।